दादा नमस्कार. नमस्कार बोला. नाव सांगा. नारायण शिवाजी गायकवाड. गाव कुठला? संगमनेर. संगमनेर काय आणलं विक्रीला? बोकडे आणला. एक वय किती दाताला कसा आहे? दाताला सहा दात. सहा दात होय. काय किंमत सांगताय? 18,000. सांगाय 18. कमी जास्त होईल का? 16 देऊन टाकू. होय. किती आहे ते असले अजून? काय असले बोकडे किती आहे ती? सात आणले होते. एकच राहिले. विक्री होत आहे आपल्या बाजारात. मोबाईल नंबर सांगा. नाही सांगा सांगा तिथं काय होतंय. हा नंबर सांगा. हा ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद दादा. बघा पण त्या साईडला मोठे मोठे बोकड आहे. त्यांच्याबरोबर विकून टाकला आता विकला देऊ. तर कदम ऍग्रो मित्रांनो अजून बोकड आहे तिथं. तर कदम ऍग्रो तर मोठा बोकड आहे. तर आपण दादांच्याकडे माहिती घेऊ. दादा तुमचं होय दारा माई खातात घेणे हातात राव घे की कुठं. तर नाव सांगा. दत्तात्रेय तुकाराम खालाटे. गाव कुठलं? कालूर. होय. काय नाव म्हणला? खालाटे. खालाटे होय. काय किंमत सांगता यायची? 30,000 रुपये सांगू. दाताला कसा आहे? दोन दाती. दोन दात होय. आणि म्हणजे कुठली जात मानायची आला? प्युअर गावठी. प्युअर गावठी होय. किती मागते ती तुम्हाला? मागणी काय झाली याची? 25,000 25 नऊ आहे. आपला द्या आता 30 लाच आहे. आणि ही शेळीचा वांझा हिचं काय किंमत सांगितली? सांगाय 15. कमी जास्त जी तुम्ही सांगताय या बोकडात काय कमी जास्त होईल का? होईल ना कमी जास्त. मोबाईल नंबर सांगा. 96-05-24-26. होय. अंडूल आहे ना? चालतंय. दोन दात आहे म्हणताय? दोन दात. तर मित्रांनो दोन दाताचा बोकड आहे भयाचा. तर कुणा लागणार असेल तर संपर्क करा. मोबाईल नंबर दिलेला आहे. दादा कुणी कॉल केला जुळवून द्या होत असेल तर. तर मित्रांनो अजून बघू पुढं काय आहेत. बाबा नमस्कार. मामा जरा आवाज माईक हातात नाही एकदा राहतात वर घ्याचा तोंडासमोर. नाव सांगा. सीताराम कापरे. गाव कुठला? काय आणलं विक्रीला? दोन्ही पण. काय किंमत सांगताय? बोला बोला किंमत काय पडल? 30 वय दोन्ही चुडीची. बर बर ठीक आहे. मोबाईल नंबर आहे का पाठ सांगा. 86-68. हा बोकड आहे ती चांगली बर का? विक्री होत आहे का बाजारात? बर बर ठीक आहे. आहे का कोण बोकडवाला अजून? अय भाया नमस्कार आहे. दादा नमस्कार. काय भ्या वाटते बोला बोला ना तुम्ही. ठीक आहे बघू. दादा नमस्कार. काय सांगताय याची किंमत? हिची किंमत काय सांगताय? 14,000. शिळी आहे का बोकड? शिळी. शिळी होय. गाव पण आहे खाली खाटी शिळी का? 14 चुडीची. काय काय सांगताय? होय. बर 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 ठीक आहे. गाव कुठलं म्हणला? संगमनेर. संगमनेर साहेब. संगमनेरची बरीच माणसं आहेत तिथे. तर मित्रांनो या बाजारामध्ये अजून काय आहेत पुढं? शेळ्या का आहेत फंडी बांधलेल्या आहेत त्यांना पण विचारूया पुढं काय किंमत सांगतात काय. परीकडं बांधलेलं भरपूर आहे बघू अजून पुढं. अय दादा कोण मालक तुम्ही? यावेज बोलणार का 2 मिनिटं? आपण नाही मालक. होय. विक्रीला मग तुम्ही घ्यायला आलाय का? बरं बरं चालतंय चालतंय. तर बघू अजून कोण आहे काय क्वालिटीचा माल आहे कसा आहे. ए बाया मालक कोण आहे जर माहित नाही काय बोलून दादा तुम्ही घेतले विक्रीला? होय. माहित सांगता जरा दारा माहित. नमस्कार दादा. नाव काय तुमचं? रशीद बाबूला. गाव कुठलं? बाबर. होय. काय विक्रीला आणले आज? शेळ्या आणले. तीन किती आहे ते? किती आणले होते? 20 आणले होते. 20 होतंय का विक्री? तिथं विक्री काय म्हणते काय काय पटीने झाले काय? 5,500 दरवेळेस असता का बाजारात तिथं? होय. बर 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 ठीक आहे चालतंय. धन्यवाद. आमच्या चॅनेलतर्फे आम्ही पूर्ण बाजाराचं विजिट करत असतोय. महाराष्ट्रात एवढे मोठे मोठे बाजार आहेत ते. तर मित्रांनो अजून पुढे बघू आपण कोण आहेत काय आहेत त्याविषयी माहिती घेऊया. मित्रांनो या क्वालिटीच्या सुद्धा इथं खंडीत बंद तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे खंडी असते इथं. म्हणजे अशा 10-10 खंडी म्हणतात 20-20 बांधलेली असतात शेळ्या बोकडं जी काय असतील त्याची खंडी प्रमाणात. तर याचं मालक कोण आहे आपण यांना विचारू? कोण दादा तू मालक आहे का? हा नाही मालक होय. काय मालक दारा मालक? तर त्यांना विचारू आता बघ गेलं ती पण त्यांना इतराज होती. तर त्याच्याकडून त्या बायाकडनं माहिती घेऊया.
तर मित्रांनो अशा क्वालिटी मध्ये सुद्धा इथे येतोय माल. बराच माल आहे, काय अडचण नाही. कधी पण बाजार मध्ये आला तर तुम्ही फिरून बघू शकताय काय होतोय कसं होतंय. इथं पण आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत शेळ्या पाटी पोकड खरेदी होते खंडीच्या ह्याच्यात असते. तर मित्रांनो बघा, जर आला चाकणला तर जरूर या, माहिती घ्या बाजाराविषयी. मी मग आता इथे बघू शकताय कर्नाटक तमिळनाडू या राज्यातून सुद्धा केरळमधून सुद्धा बरेच व्यापारी या ठिकाणी येत असतात. बराच मोठा बाजार आहे, चांगला बाजार आहे, आला तर तुम्हाला कळेल. तर मित्रांनो बघू अजून पुढं एक शेवटी तरी करून बास करू व्हिडिओ. आता काय होतंय बघू पुढं थोडे कोण कोण आहे काय सांगतो किंमत. दादा नमस्कार. तर ही बघू ही